वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है। आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए एबीएस जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन। पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ एबीएस फिटनेस एंड वेलनेस फिर से आपकी सेवा में शुरू है। खांडे सेंट्रल मॉल जलगाव। महानगरपालिकेच्या महासभेमध्ये केलेल्या ठरावामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची घरपट्टी सवलतीचा ठराव शासनाकडे पाठवण्यात आला होता। कोरोनाच्या आपत्तीमुळे सामान्य माणसाचं जीवन कोणत्या युद्धापेक्षा कमी नव्हतं। कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून लॉकडाऊन करण्यात आले, पण लॉकडाऊनमुळे जवळजवळ सर्वच नागरिकांच्या हाताचे कामं बंद होते। हातावर पोट भरणाऱ्यांची परिस्थिती नाजूक होती। गरीब जनता अजून गरीब होत होती। वीज बिल, घरपट्टी, नेहमीच्या गरजा भागवण्याच्या प्रयत्नातच सामान्य नागरिक कमी पडत होता। जळगाव शहरातील नागरिकांना घरपट्टीत सवलत मिळेल ही मोठी आशा होती, पण घरपट्टी सवलतीचा ठराव शासनाकडून निलंबित करण्यात आला आहे। सामान्य माणसाने आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण कराव्यात की घरपट्टी यासारख्या गोष्टींमध्ये अडकून राहावं हा प्रश्न नागरिकांना पडला आहे। पण यावर महानगरपालिकेचं म्हणणं आहे की या 50% सूट देण्याच्या ठरावामुळे महानगरपालिकेचे आर्थिक नुकसान झाले असते। आधीच महानगरपालिकेची मालमत्ता कराची कोट्यवधी रुपयांची थकबाकी नागरिकांकडे आहे। मनपाची आर्थिक परिस्थिती बिकट आहे, यामुळे नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यास सुद्धा कठीण झालं आहे, अशी माहिती महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत गौरी, इंडिया अप तक न्यूज, मराठी।